मी अक्षय रोटणकर आणि सर्वात आधी मी ही आशा करतो की तुम्ही व तुमच्या घरातले सगळे मंडळी सुखरूप आहात आणि सगळ्यांना आतापर्यंत वॅक्सिन मिळाली असावी आणि ज्यांना नाही मिळाली आहे त्यांनाही लवकरच मिळेल हीच आशा. सो आजच्या व्हिडिओचं तुम्ही टायटल तर बघितलंच असेल की मी नवीन बाईक घेतलेली आहे आणि बाईक म्हणजे मी नवीन सायकल घेतलेली आहे. जे माझे ब्लॉग्स फॉलो करतात त्यांना माहिती आहे की मला सायकल चालवायला किती आवडते. सो मी ह्या एप्रिलमध्ये मी विचार करत होतो की मी सायकल घेऊ नवीन की जी माझी सायकल आहे मी त्याच्यात काहीतरी चेंजेस बदल करू. पण मी त्याच्यात कितीही काही बदल केले तरी मी ती सायकल जी आहे ती हलकी करणार नव्हतो. म्हणजे वेट जे वजन आहे ती माझी सायकल जी आहे ती 18 किलो आहे आणि ही जी नवीन सायकल आहे ही 9.25 किलोची सायकल आहे फक्त. सो ही जी बाईक आहे ती आहे कॅनियन ग्रिझल. ही जी बाईक आहे जो प्रकार आहे ह्या बाईकचा त्याला म्हणतात ग्रॅव्हल बाईक. तर मेजरली 3 प्रकारच्या बाईक्स असतात. एक असते ती रोड बाईक जी आमिर खाननी जो जिताओ सिकंदर मध्ये चालवलेली. सेकंड असते ती एकदम त्याच्या उलट जी म्हणजे एकदम रगड असते गाडी जी तुम्हाला डोंगरावरनं उड्या मारताना जी आपण स्टंट बघतो त्याला म्हणतो आपण माउंटेन बाईक. आणि ही जी बाईक आहे जे शॉर्टकमिंग्स होते जे आपण रोड बाईक मध्ये करू शकत नव्हतो आणि जे माउंटेन बाईक. आता माउंटेन बाईक ही खूप जड आणि खूप मोठी असते आणि रोड बाईक त्याच्या उलटी की एकदम नाजूक आणि हलकी. तर हे जे कॉम्बो आहे हे त्या दोघांच्या मधलं आहे. सो काहीही वेळ न घालवता आता आपण सुरू करूया अनबॉक्सिंग माझ्या कॅनियन ग्रिझलचं. सो आपला सँडविचचा चाकू मी इंडियातनं येताना आणलेला माझ्याबरोबर. सो आता आपण हा चाकू वापरूया उघडायला. यार किती काही बोला पण हे जे अनबॉक्सिंग करण्याची मजा येते ना ते एक वेळ ते प्रोडक्ट अनबॉक्स झालं ती वापरण्यात त्याची नंतर तेवढी मजा नसते पण हे करण्यात जाम मजा येते. एन्जॉय द राईड. आणि दिस इज द फर्स्ट लुक. ओके काय आहे आतमध्ये. ह्या सायकलबरोबर तुम्ही जेवढे पैसे देताय त्याच्याबरोबर तरी पण तुम्हाला पेडल्स मिळत नाही तर मला पेडल्स वेगळ्याने घ्यायला लागले. ॲक्च्युली माझा गोप्रोचा स्टँड कुठेतरी हरवला आहे मला माहीत नाही आहे. सो मला एका हाताने गोप्रो पकडायला लागतो आणि एका हाताने मी ते काढतो आहे ॲक्च्युली असं. तर ही सीट तो आपण ह्याला तात्पुरती इथे ठेवूया. आणि हा जो बार आहे अगेन हा ॲल्युमिनियम नाही आहे, दिस इज अगेन कार्बन फायबर. माझा पिझ्झा कटर बघा कसा आहे. सो आफ्टर दॅट इज माय व्हील. यार एका हाताने ना वान देवतात काढायला. सो रेकॉर्ड मी तिथे गोप्रो तिथे ठेवून करत होतो तेवढ्यात माझं पार्सल आलं. सो मी हे मागवलेले हे स्ट्रॅप्स चेस्ट माउंट आणि बाकीचे काही माउंट आहेत पण सध्या म्हणून मग मी डिस्कंटिन्यू केला व्हिडिओ बनवणं. आणि पहिलं तर हे सेटअप केलं कारण मला हातात गोप्रो घेऊन मी एका हातातनी मला जमणार नव्हतं एका हाताने ते रेकॉर्ड करायला. सो सगळ्यात आधी मी काय केलं तर मी पुट्ट्यातना जी बाईक आहे ती काढली. त्याला मागचं चाक लावलेलं होतं ऑलरेडी पण मी ते चाक काढलं कारण मला फक्त फ्रेम पाहिजे होती गाडीची आणि त्या फ्रेमवरती ही फिल्म दिसते. दिस इज प्लास्टिक, एक प्लास्टिक फिल्म आहे ही. आणि ही मी ह्या साबणाच्या पाण्याने आणि एक स्क्रबर असतो त्यांचा तो ह्याच्या मदतीने मी आपल्याकडे ज्याला पीपीएफ कोटिंग म्हणतात. नवीन बाईक आहे म्हटल्यावरती मला माझ्या गाड्या प्रॉपर मेंटेन करायला आवडतात. फ्रेम जी आहे ती सेफ आहे की कुठे जर उद्या ऍक्सिडेंट झाला किंवा कुठे गाडी पडली किंवा कोणी धक्का मारला किंवा स्क्रॅच आला तर तो स्क्रॅच माझ्या फ्रेमवरती नाही येणार, त्या कोटिंगवरती येणार. सो मी ती कोटिंग चेंज करू शकतो हवं तर पण माझी फ्रेम त्यातल्या त्यात ते जस्ट एक स्क्रीन गार्ड आहे. आपल्या मोबाईलला जसं आपण स्क्रीन गार्ड लावतो तसं ह्या पूर्ण फ्रेमला ते एक स्क्रीन गार्ड म्हणून लागतं. दुसरं अपग्रेड म्हणजे की हे जे टायर्स आहेत मागे ते ट्यूबलेस रेडी टायर्स आहेत. त्याचा अर्थ आत्ता जे ट्यूब्स आहेत त्याच्या आतमध्ये
पण त्याला मी ट्यूबलेस मध्ये कन्वर्ट करू शकतो. मागे तुम्ही बघताय टायर झाले दोन्ही ट्यूबलेस आता. आणि आता फायनल पार्ट आहे की जिकडे मी बाईक चालवायला घेऊन जाईन बाहेर, तर त्या अगोदर आता टायर फक्त लावायचं बाईकला आणि निघायचं रोडवरती. सो आता परत असेंबल करायचे आहेत मला जे टायर झालेत ते बाईकवरती. रुकावट के लिए खेद है, गेला अर्धा पाऊण तास आहे ना मी मागचा टायर लावायचा प्रयत्न करत होतो. बेसिकली हा जो ग्रुप सेट आहे तो आहे GRX 810 ग्रुप सेट. हा टॉप ऑफ द लाईन ग्रुप सेट आहे. आल्यावरती काढताना ते जे उत्स्फूर्ता होती त्याच्यामध्ये मी वाचलं नाही की ह्याला परत कसं सेट करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मागे क्लच मेकॅनिझम आहे, तर म्हणून धूर निघाला माझा. मी घाबरलेलो ऍक्च्युली, कारण मी त्याच्यामध्ये टाकल्यावरती ते चाक फिरत नव्हतं प्रॉपर. तर ऍक्झेल टाकला, सगळं लावलं, त्याच्यानंतर तो गेअर जो आहे तो प्रॉपर सेट झाला. झालं सगळं पहिल्यांदाच एवढं सगळं, आणि पहिल्यांदा आपण चुका केल्यावरती माणूस शिकतो. सो इट्स फाईन, मला कळलं, जे माहिती नव्हतं ते मी पटापट युट्यूबवरती व्हिडिओजवरती बघितलं. आणि हा ग्रुप सेट बेसिकली आता नवीन नवीन आला आहे. सो जेवढे मला जी माहिती आहे दुसऱ्या ग्रुप सेट जे गेअर्सबद्दल, ती ह्या ग्रुप सेट्सवरती युट्यूबवरती नाही आहेत व्हिडिओज. सो म्हणून वेळ गेला, पण प्रॉपर आणि प्रॉपर फिरते आता चाक. हा आवाज बघा, स्वीट स्वीट आवाज आहे. तो प्रॉपर आता पुढचा चाक लागलाय, मागचा चाक लागलाय, आणि पुढचा चाक लावायला एवढं काही नाहीये. सो अशा प्रकारे बाईकची असेंब्ली समाप्त झाली इकडे. सो आता मी जाईल थोडंसं राऊंड मारायला. मला माहित नाही गोप्रो मी घेऊन जाणार की नाही, कारण बॅटरी तशी ऑलमोस्ट डेड झालेली होती मगाशी, मी आता तर चालूच नाही गेलाय. सो जर असेल तर मी नक्की घेऊन जाईन, नाही तर मग ह्याच्या पुढचा व्हिडिओ नक्की. मला तरी वाटतंय तुम्हाला पण माहिती येते की हा ह्याच्या पुढचा व्हिडिओ नक्की माझ्या पहिल्या राईडचा असणार, गॅरंटीड. सो मोठा एपिसोड झाला, खूप मोठा, पण गोष्ट पण मोठीच होती. सो एपिसोड मोठा झाला. सो आपण वाट बघूया पुढच्या वेळेपर्यंत. जर तुम्ही इथपर्यंत बघितलंय तर खरंच खूप खूप धन्यवाद. जे लोक जर्मनीत आहेत, जे माझे मित्र आहेत किंवा अजून कोण आहे, ज्या लोकांना बाईक किंवा अशा कुठल्या ऑफर्स मध्ये इंटरेस्टेड आहात, तर नक्की मला कमेंट्स मध्ये किंवा मला DM करा इन्स्टावरती, आणि मी तिथे तुमचं उत्तर देईन बाईकशी रिलेटेड एस्पेशली. कारण स्वस्त कशी घ्यायची, कधी घ्यायची, कुठले ब्रँड्स घ्यायचे, मी कोणाचा मोठा बाईक रिव्ह्युअर नाहीये, पण मी ही बाईक स्वतःसाठी घेताना मी खूप रिसर्च केलाय आणि मग मी ही बाईक घेतली आहे. सो मी कुठेतरी थोडीफार मी मदत करूच शकेन, मी जे ज्यांना बाईकशी रिलेटेड काही क्वेरीज असतील किंवा क्वेश्चन असतील तर. सो अगेन इथपर्यंत बघितलं खूप खूप आभार, धन्यवाद. आणि आय होप तुम्हाला तुमचे वॅक्सिनेशन खूप लवकर मिळतील. तुम्ही हेल्दी राहा, सेफ राहा, आणि सायकल चालवा. Bye-bye.